चला नमस्कार परीक्षार्थी मित्रांनो आज एक सर्वांसाठी एक आनंदाची समाधानाची बातमी आहे की दोन हजार चोवीसची जी तयारी करत आहेत जे लोक ज्यांना पी एस आय एस टी आय एस ओ सब रजिस्ट्रार टॅक्स असिस्टंट लिपिक या संगर संवर्गासाठी ज्या ज्या पदासाठी जे वाट पाहत होती ती जाहिरात येण्याची संभाव्य वेळापत्रक वे आयोगाने आत्ताच आत्ताच नुकतेच त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेले आहेत त्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ही जे गट ब आणि गट क संयुक्त गट ब आणि गट क ही परीक्षा कोणत्या महिन्यात कोणत्या पूर्वपरीक्षा कोणत्या महिन्यात आणि मुख्य परीक्षा कोणत्या महिन्यात याचं संभाव्य वेळपत्रक या ठिकाणी आयोगाने जाहीर केलेलं आहे दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस संयुक्त गट ब आणि गट साठी तर या ठिकाणी बघा महाराष्ट्र अराजपत्रित गट ब गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा ही कधी होणार आहे बघा कोणते कोणते पद आहेत या ठिकाणी एस ओ आहे राज्य कर निरीक्षक दुय्यम निबंधक श्रेणी आणि मुद्रांक निरीक्षक कर दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज मध्ये सब इन्स्पेक्टर उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक तांत्रिक सहाय्यक विमा संचालनालय सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक आता या सर्व पदांसाठी जी परीक्षा संयुक्त ब गट ब आणि गट क ही पूर्वपरीक्षा त्याची तारीख आज आयोगाने अंदाजित तारीख दिलेली आहे सोळा जून दोन हजार चोवीस या वेळी या या दिवशी ही पूर्वपरीक्षा होण्याची शक्यता आहे तर ती जाहिरात फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये येणार आहे बघा आयोगाने दिले दोन हजार चोवीसमध्ये या पदांसाठी ही जाहिरात येणार आहे पूर्वपरीक्षा होणार आहे सोळा जून दोन हजार चोवीस रोजी आणि त्याचा अंदाजित जो निकाल आहे पूर्वपरीक्षेचा त्याचीसुद्धा महिना दिलेला आहे आयोगाने एम पी एस सीने तो आहे सो ऑगस्ट दोन हजार चोवीस आता हे सर्व पूर्वपरीक्षेचं झालं या सर्व परीक्षा आहेत गट ब आणि गट क हे सर्व एकूण दहा संवर्गासाठी दहा संवर्गासाठी ही संयुक्त पूर्वपरीक्षा होणार आहे दोन हजार चोवीसमध्ये आत्तापासून जे तयारी करत आहेत ती परीक्षा जून मध्ये होणार आहे तिची तारीख सुद्धा दिली आहे सोळा जून आणि फेब्रुवारीमध्ये ती जाहिरात येणार आहे आता राहिला विषय याची मुख्य परीक्षा कधी असणार आहे पहा ते सुद्धा या ठिकाणी आयोगाने आय। आय। त्या आपल्या या ठिकाणी दिलेला आहे त्यांच्या संकेतस्थळावर त्यांचा जो अंदाजित वेळापत्र आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर बघा महाराष्ट्र अराजपात्रित गट बस सेवा मुख्य परीक्षा गट ब साठी मुख्य परीक्षेचं वेळापत्रक काय सांगता येत त्या ठिकाणी तर सहाय्यक कक्ष अधिकारी राज्य कर निरीक्षक पी एस आय दुय्यम निबंधक याची जी मुख्य परीक्षा आहे ती होणार आहे एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये मुख्य परीक्षा होण्याची तारीख आयोगाने अंदाज तारीख दिलेली आहे आणि ही जवळपास पिक्स असते काही टेक्निकल इश्यू नाही झाले तर हीच तारीख राहण्याची खूप शक्यता असते नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आता बघा त्यानंतर आहे सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा कधी आहे त्याची तारीख दिलेली आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस त्याच्यानंतर आहे महाराष्ट्र गटक मुख्य परीक्षा दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये कोणते कोणते पद आहेत कर सहाय्यक आहेत दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क एक्साइज मधील पी एस आय उद्योग निरीक्षक लिपिक टंकलेखक तांत्रिक सहाय्यक आणि विमा संचालनालय तर याची परीक्षा होणार आहे ती सतरा नोव्हेंबर सव्वीस ऑक्टोबरला कोणती होणार आहे सहायक मोटार वाहन निरीक्षक गटक मुख्य परीक्षा ठीक आहे या सर्व या सर्व या सर्व या परीक्षा याचे अंदाजित वेळापत्र या, या ठिकाणी आपल्याला संयुक्त गट ब गट क त्यांची संयुक्त परीक्षा होणार आहे या गट ब ची मुख्य परीक्षा वेगळी होईल गट ची मुख्य होईल पण गट ब आणि गट क एकूण दहा संवर्गासाठी सगळ्यांची एकच परीक्षा या सव्वीस जून या दिवशी होणार आहे तरी पूर्वपरीक्षेची तयारी जे लोक आत्तापासून करत आहेत येणारे त्यांच्याकडे जवळपास सात महिने आहेत सात महिन्यामध्ये भरपूर कालावधी आहे आणि ह्या या अभ्यासाला वेळ मिळण्यासाठी आयोगाने या ठिकाणी त्यांच्या अंदाजीत वे वेळापत्रक दिलेलं आहे ठीक आहे सर्वांनी एम पी एस सी साईटवर जाऊन हे वेळापत्रक डाउनलोड करू शकता आणि आत्तापासून अभ्याला स अभ्यासाला सुरुवात करू शकतात फेब्रुवारीमध्ये जाहिरात येणार आहे नक्कीच जाहिरात मोठी असण्याची शक्यता आहे ज्या लोकांसाठी पी एस आय तयारी करत आहेत आता तुम्ही तुमचं सर्व क्रायटेरिया काय आहे या संदर्भात आपण नक्कीच एक व्हिडिओ बनवू पी एस आयसाठी मुलाखत लागते फिजिकल क्रायटेरिया काय आहे एस टी आयला मुलाखत लागते का ओसाठी ला का, काय इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे टायपिंग सर्टिफिकेट कोणत्या कोणत्या पदासाठी लागते हे सर्व या या सर्व पदाबद्दल जी जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे या संदर्भात आपण सेपरेट एक व्हिडिओ बनू नक्कीच तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यास करताना याचा फायदा होईल आणि जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल या माहितीबद्दल तुम्हाला फायदा होत असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओ लाईक करू शकता नवीन असाल तर व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करू शकता धन्यवाद थँक्यू सो मच